दाबंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे 43 गावांची बाजारपेठ असलेले गाव। कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोडकळीस आलेल्या इमारतीवर 5 जुलै रोजी शेवटी हातोडा पडला असून जुन्या इमारतीच्या लाकडी खिडक्या दरवाजे काढण्याचे काम सुरू झाले। ही जुनी इमारत पाडण्यात येणार आहे आणि नवीन इमारतीचे काम सुरू होणार आहे। येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची गर्दी असते। 40 ते 43 गावांचा रोजचा रुग्णांचा संपर्क येतो। परिसरातून रुग्णांची नेहमीच या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी असते। येथील इमारत जुनी झाल्याने गावकऱ्यांनी नवीन इमारतीची मागणी केली होती। नवीन इमारतीस मंजुरी मिळाली असून जुन्या इमारतीतील सर्व साहित्य हलवण्यात आले असून जुन्या इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे काढून घेण्याचे काम सुरू करण्यात आले। येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि नवीन इमारतीची मागणी यावेळेस वेळोवेळी गावकरी आणि परिसरांमधून रुग्णांमधून केली जात होती। नवीन इमारतीचं काम लवकरच सुरू करण्यात यावं। प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम हे सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। काम पुन्हा पुन्हा होत नाही। प्राथमिक आरोग्याचं काम दर्जेदारच झालं पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, 8/24 जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।